पुन्हा एकदा रावेर हत्याकांडाविषयी जर बोलायला जायचं तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडित कुटुंबानं केलेली आहे दुसरा एक मुद्दा यात लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे पोलिसांचा तपास पाहता हा तपास संशयास्पद वाटतो असं इथल्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी म्हटलेलं आहे एकंदरीत हे सगळं घडल्यानंतर पीडित कुटुंबाशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी बघूया त्यांचं नेमकं काय म्हणणे आणि काय मागणी आहे रावेर येथील जी घटना घडलेली जे चार मुलांची हत्या झालेली आहे अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे पोलीस संपूर्ण माहिती द्यायला तयार नाही पीडित कुटुंबातला जो मोठा मुलगा आहे आपल्यासोबत त्याला रात्रभर पोलिसांनी चौकशीसाठी त्यांच्या सोबत ठेवलेलं होतं हा सर्व घटनाक्रम झालेला आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे आता पीडित कुटुंबाचं काय म्हणणं आहे नेमका काय प्रकार घडलेला होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमका आता गृहमंत्र्यांनी भेट दिलेली आहे काय तुमचा संवाद झालेला आहे त्यांचे आमचा समाज काय झालेला आहे आम्हाला पोरांची लावा आणि आम्हाला शेती पाहिजे आणि पंचवीस लाख रुपये पाहिजे घर कुल पाहिजे आता मंत्र्यांनी भेट घेतलेली तुमची काय काय सांगितलं त्यांनी तुम्हाला आणि तुम्ही काय काय सांगितलं त्यांना रु, रुपयांची दोन या चार दिवसामध्ये इन्काउंटर करा किंवा फाशीवरती टाका हे आमची मान्यता आहे तुझ्या त्या मित्रांनी कबुली दिलेली आहे पोलिसांना असं तुला पोलिसांनी आहे ते नेमकं काय काय का सांगितलंय हो तेनं कबूल केलं म्हणे की संजयनं आम्हाला फोन केलेला होता म्हणे दाढलं घरी तर आमची नियत पलटून गेलेली होती म्हणे काय म्हणाल या सर्व प्रकरणामध्ये आता गृहमंत्र्यांनी जी आश्वासनं दिली आहेत त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्या समोर काही अजून आश्वासन दिलेली नाही ते एवढंच म्हणाले की सगळं कायद्याप्रमाणे होईल आता कायद्याप्रमाणे दे या देशामध्ये दे काय काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्र्यांना ही नम्र विनंती आहे की, की तुम्ही ज्या पद्धतीनं महिलांच्या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की बाईच्या याला हातही लावाल तर आम्ही सहन करणार नाहीत पाटलाचे हात, ना पाटला हात कलम केले होते त्यांनी त्या परंपरेमधले आपण हो। आहोत आणि म्हणून त्या परंपरेला जागत या पीडित कुटुंबाला न्याय दिला व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत परदेशी झे मीडिया धुळे